नमस्कार मंडळी, कॉफी क्रिकेट आणि बरंच काही म्हणजे CCBK मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मागील भागात आपल्याबरोबर महाराष्ट्राचे माजी कर्णधार आणि कोच सुरेंद्र भावे हे 1992-93 सीझनच्या आठवणींना उजाळा देत होते. तो सीझन महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये एक सुवर्णाक्षरांनी नोंद असलेला सीझन आहे. त्याच सीझनबद्दलच्या गप्पा आपण त्यांच्याबरोबर चालू ठेवूयात पुढेच. वेलकम मिस्टर भावे. कमिंग बॅक टू द सीझन सुरेंद्र, आपण क्वार्टर फायनल बद्दल बोललो, प्री क्वार्टर फायनल बद्दल बोलायचंय, पण त्याच्या आधी लीग स्टेज मध्ये ज्या दोन मॅचेस तू मिस केल्यास तेव्हा तू ना इंजर्ड होतास ना ड्रॉप होतास, तू सार्क टुर्नामेंट खेळत होतास, इंडियाची सो कॉल्ड बेंच स्ट्रेंथ वाली स्क्वॉड जी पाठवलेली होती तेव्हा, राईट? त्या टुर्नामेंटचं अनफॉर्च्युनेटली परत तसंच की अनफॉर्च्युनेटली त्या टुर्नामेंटची महती काय आहे तर बाबरी मशीद पाडली गेली आणि ती टुर्नामेंट मिडवे अबँडन झाली. बरोबर, ती पूर्ण होऊ शकते. सुरुवात सगळी चांगली झाली होती, टीमची चांगली झाली होती, तुझी चांगली झाली होती, पण आपण आपल्या ज्या कॉफी आणि क्रिकेट आणि एस्पेशली बरंच काही वेळा सेशन्स मध्ये एकदा तुम्हाला सांगितलेलं आठवत आहे की नवज्योत सिंग सिद्धूंची स्टोरी आम्हाला सांग ना. मॅच चालू होती, बाबरी मशीद पाडली गेली. नाही म्हणजे काय झालं की ऍक्च्युली आपला काहीतरी 19-20 नो लॉस होता आपला आणि सडनली ना त्या स्टेडियमच्या बाहेर असे पेट्रोल बॉम्ब उडाल्याचे असे आवाज आले एकदम. आणि सडनली अंपायर्सला लक्षात आलं की दिस इज समथिंग सिरियस, की हे त्या 6 डिसेंबरला झालेल्या त्या एपिसोडचे काहीतरी परिणाम आहेत असं लक्षात आलं. आणि दे डिसाइडेड टू स्टॉप द मॅच आणि स्टॉप होऊन आम्ही निघालो. आता फॉर सम रिझन सगळ्यांची रिॲक्शन त्या बॉम्ब टाईप जे स्फोट झाले त्यांनी अशी होती की आता पळा अशी रिॲक्शन झाली. खरं तर कॉर्डन डॉप असतो, सिक्युरिटी खूप असते, त्यामुळे पळण्यासारखं असं काही नव्हतं. पण मी टर्न अराउंड केलं आणि मी साधारणपणे विकेट किपर जिथे थांबतो तिथपर्यंत पोचलो होतो आणि सिद्धू हा पॅव्हिलियन मध्ये पोचला होता. म्हणजे त्याला एवढा जोरात पळलेला मी पहिल्यांदा बघितला तेव्हा लाईफ मध्ये. म्हणजे इतका जोरात त्यांनी स्प्रिंट मारली की इट वॉज अनबिलिव्हेबल. म्हणजे तो बॉम्ब फुटलेत आणि आता काही होऊ शकतं असं झाल्यामुळे. आणि त्यामुळे नंतर जेव्हा त्याला गावस्कर सर कॉमेंट्री जॉन्टी सिद्धू म्हणायचे ना, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर लगेच एक हास्य उमटायचं की म्हणजे तो काही चपळतेसाठी असा काही विशेष हे नव्हता, पण त्याला ते जॉन्टी म्हणायचं कारण त्यासमोर असतं असं डायव्हिंग फिल्डिंग वगैरे करायला लागलेला मिड ऑनला वगैरे. पण शेरीनी त्या टुर्नामेंटला खूप आमचं जबरदस्त मनोरंजन केलं आणि दॅट इज द फास्टेस्ट आय हॅव सीन सिद्धू रन इन माय लाईफ. ही महाराष्ट्र एकदा ह्या सीझन मध्ये म्हणजे नॉकआउट स्टेज मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर जी प्री क्वार्टर फायनल त्या काळी होती आणि ती वर्सेस रेल्वेज, म्हणजे मध्ये मी तुमचा कुठेतरी इंटरव्ह्यू बघत होतो की दॅट विल ग्रो डाऊन एज वन ऑफ द मोस्ट सॉर्ट ऑफ मेमरेबल क्लोजनेस आणि ती मॅच. म्हणजे तर त्या मॅच बद्दल थोडस काय सांगता की ती मेन आठवणी किंवा हे काय आहे? तू कुठल्या मॅच बद्दल बोलतो? आय लॉस्ट युअर व्हॉइस इन द मिडल फॉर व्हाईल. प्री क्वार्टर फायनल रेल्वेज. रेल्वेज, ओके. या महाराष्ट्र 405 रेल्वेज 399 पाच आउट 240 होते. मग अभय शर्माने टेलला घेऊन मोठी इनिंग खेळल्या आणि एक स्टेज अशी आली होती की 7 आउट 360. तिथे अभय शर्मा आउट झाला का? 9वी विकेट अभय शर्मा होती. नाही, अभय शर्मा स्टार्टेड द हे, म्हणजे कोलॅप्स अभय शर्मा पासून सुरुवात झाला. आणि माझं एक फिलिंग तेव्हा असं होतं की अभय शर्मा ऍक्च्युली 160 का 169 केलाय त्यांनी त्या मॅचला आणि तो खूप छान बॅटिंग करत होता त्या मॅचला. सो माय इंटरप्रिटेशन वॉज संतोषचा तर बॉल नेहरू स्टेडियमच्या विटर ना थोडासा फ्लाईट मध्ये यायचा पण पडून जोरात जायचा एकदम. सो काय रिस्क घ्यायची काय रिस्क घ्यायची असं विचार झाला तर मार्जिन काय फारसं राहिलं नाहीये. सो आम्ही सगळ्यांना आत बोलवलं आणि लिटरली स्टम्सच्या थोडासाच मागे राईट साईडला समीर इनामदार एकदम शॉर्ट मिड ऑनला होता आणि वी टुक एव्हरीबडी ऑन अ सिंगल सेव्हिंग पोझिशन.
नोईंग की दिस इज द फायनल डाईस की काहीतरी करून बघू, आणि अभय वेंट फॉर द ग्लोरी आणि तो मोठी छकडी मारायला गेला आणि त्याने तिकडेच उभा केला बॉल मिडॉनला, आणि तो मिडॉनला समीर इनामदारनी तो कॅच स्कायर पकडला आणि तिथं तिकडून ते ऍब्सोल्यूट कोलॅप्स झाले. कोलॅप्स म्हणजे अगदी जवळ आलेले ते, म्हणजे आय डोंट एक्झॅक्टली रिमेंबर द रन मार्जिन, पण आय थिंक कितीचं रन मार्जिन आहे त्या मॅचचं, सहा रन, म्हणजे इट वॉज दॅट क्लोज. मग त्याच्यानंतर आमचा सोलापूरचा शिवानंद अकलुस्कर लवकर आउट झाला, आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये इकबाल ठाकूर नावाचा फास्ट बॉलर खूप फेमस होता त्या काळी, तो रेल्वेज कडनं खेळायचा आणि तो चांगले मारायचा, तो खणखणीतच मारायचा तो. तर त्याचा तो फ्रंटफुटवर असा एक आडवा शॉट मारतो असं मिलिंद गुंजाळने ऑब्झर्व केलं होतं की हा तो शॉट फार भारी मारतो सुरेन. सो आम्ही एक असा 50-55 यार्डवर हाफ वे असा एक मिड विकेट ठेवून दिला आणि त्यांनी त्याच्या पोटातच बॉल मारला, पुढचाच बॉल त्यांनी त्याच्या पोटात मारला आणि नंतर शिवा कॉन्फिडेंट. मी किस्सा हा ऐकताना मध्ये मिलिंदचा ते इंटरव्ह्यू, कारण ते म्हणाले ह्या बॉलच्या आधी मिड विकेटला कोण नव्हतं, कव्हरला होतं, आणि नंतर तुमचं डिस्कशन झालं की नाही तो मारतो आणि तुम्ही नेक्स्ट बॉलला विकेट ठेवला आणि तिकडे ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि तिथं म्हणजे मोठी जागा होती, मोठी गॅप होती आणि तो पण एक होऊ शकला असता प्लॉय, पण मिलिंद न्यू की तो शॉट फार चांगला खेळतो आणि तो चार किंवा सहाच मारतो त्या शॉटला तिथे, आणि म्हणून तो असा हाफ वेच्या थोडा मागे असा ठेवला होता आणि अक्षरशः त्याच्या पोटात कॅच गेला त्या प्लेअरच्या. सो काही वेळा ह्या गोष्टी जुळून येणं पण महत्वाचं असतं आणि राईट टाईमला राईट ऍडवाईस येणं, आणि मायामध्ये कॅप्टननी सारासार विचार करून तो ऐकायचा का नाही किंवा ते ठरवणं, या सगळ्या गोष्टी त्यावेळी जुळत गेल्या आणि त्यानंतर ते कोलॅप्सून ते फर्स्ट इनिंग हारले. पण तिथं आम्हाला एक पॉइंटर मिळाला की वी कॅन गो ऑल द वे, कारण अशी फसलेली मॅच जेव्हा तुम्ही काढता आणि ते म्हणजे लौकिक अर्थाने बोलायचं झालं तर जगातलं सर्वात जास्त पाटा विकेट, अशा पाटा विकेटवर समोरची टीम 20-30 रनच्या मार्जिन मध्ये आली आहे आणि त्यांच्या चार पाच विकेट हातात आहेत, इट वॉज ऑलमोस्ट अ लॉस्ट कॉज, पण समहाव वी पुल्ड इट ऑफ आणि खूप अमेझिंग फिलिंग होतं त्या मॅच नंतर. प्री क्वार्टर झाली, क्वार्टर फायनल बद्दल आपलं बरंचसं बोलून झालंय, मला फक्त एकच शंका आहे की आता ती टीम बघा तुम्ही, महाराष्ट्राची टीम तर इट वॉज फुल ऑफ कॅरेक्टर्स, तमिळनाडू समोर वी बी चिका, अर्जुन कृपाल सिंग, रॉबिन सिंग, सेंथिल, दिवाकर वासू, शरद, आणि तुम्ही सगळेजण भुसावळमध्ये होते, तर क्रिकेट संपल्यानंतर बरंच काही एकत्र काही आठवतंय की एखादी विशेष आठवत? भुसावळमध्ये म्हणजे खरं तुला सांगू का की हॉटेलची रूम दोन प्लेयरला मिळणं हा गौण विषय होता. आम्ही त्या कॉरिडॉर मध्येच एकत्र असायचो आणि त्या बिचाऱ्यांनी हॉटेल मालकांनी सगळं आमचं हे केलं, म्हणजे त्या हॉटेलच्या ज्या रूम्सच्या मधला जो स्पेस असतो तो त्या स्पेस मध्ये काय टेनिस बॉल मॅचेस काय, आणि म्हणजे रणजी क्वार्टर फायनलला संध्याकाळी आपलं तिथं काहीतरी खेळतायत लोक, देन तिथेच कुठेतरी एखाद्याच्या रूम मध्ये एकत्र पार्टी असणं ऑलमोस्ट एव्हरी डे, आणि हेच सगळं बॉन्डिंगचे विषय होते. तर मॅच नंतर मोठ्या आवाजात म्युझिक लावून तिथं एक डान्स झाला क्वार्टर फायनल नंतर असा. सो ऑल दोज थिंग्स, मला काय वाटतं माहिती का की जसं आपण क्रिकेट खूप प्रगल्भ आणि प्रगत होत गेले आणि खूप पैसे पण त्याच्यात आता आहेत, मुलं थोडी कंपार्टमेंटलाइज जास्त जास्त व्हायला लागली आहेत आता, आणि त्यामुळे इन दॅट सेन्स त्यांचे ते बॉन्डिंग सेशन वगैरे असे घ्यायला लागतात. पण द बेसिक आयडिया ऑफ अ सक्सेसफुल टीम इज तुम्ही एकत्र जमला नाहीत तरी तुम्ही बाय हार्ट एकत्र आहात, ही दॅट इज द होल आयडिया, नाही का? तर ते तेव्हा खूप छान जुळून आलं होतं. आणि ट्रॅव्हलिंग वगैरे असे कुठेही फ्लॅशी प्लॅन्स नसायचे, सिम्पल रेल्वेचं तिकीट काढायचं आणि रेल्वेत बसून जायचं, आणि फारच अप्रतिम वातावरण होतं आणि प्लेयर्सची कॅमराडरी फार छान होती. म्हणजे आय थिंक मुंबईकरांना हे नक्कीच ऐकायला आवडेल, कारण सी सी कसे त्यांनी 40+ टाइम्स दे वन द रणजी ट्रॉफी,
सो दे नो व्हॉट द फिलिंग इज. पण मला असं म्हणायचं की महाराष्ट्राच्या टीम मध्ये तेव्हा ते फिलिंग होतं की आम्ही कोणालाही बीट करू शकतो, अँड दॅट वॉज बेसिकली बिकॉज क्लोजनेस ऑफ द प्लेयर्स. प्लेयर्स जे एकत्र आले होते त्याचा खूप आम्हाला फायदा झाला त्या सीझन. एक या सीझनचं म्हणजे थोडस सेमीफायनल जायच्या आधी एक दोन प्लेयर्स बद्दल, तर एक म्हणजे नवीन न्यू कमर होता तो म्हणजे इक्बाल सिद्दीकी. ची पहिली काय आठवण आहे इक्बालची, कुठे नेट्स मध्ये खेळताना म्हणजे एक स्पेल किंवा काहीतरी तुमच्या बरोबर सांगितलेलं एक त्या सीझनची काहीतरी आठवण? इक्बाल सिद्दीकीच्या खूपच आठवणी युनिक आहेत सगळ्या. यु नो इक्बाल व्हेरी वेल की त्याचे इंटरव्ह्यूज पण खूप ऐकण्यासारखे असतात. मी स्वतः पण खूप इंटरेस्टनी त्याचे इंटरव्ह्यूज आणि त्याचे फेसबुक लाईव्ह वगैरे बघतो. फार युनिक कॅरेक्टर होती. ऍज आय टोल्ड यू की ते मुंबई टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये मदत करायला होता तो त्या 88 औरंगाबाद मधल्या मॅचला, आणि तिकडनं तो आला आणि अंडर 19 चांगला परफॉर्मन्स केला. आणि जसं आपण जगभरात खूप टॅलेंट स्पॉटर्स चांगले चांगले बघतो, याच्या आधी मी खूप लोकांची नावं घेतलेली आहेत त्या बाबतीत, तसे दाणी सर हे फार हाय क्लास टॅलेंट स्पॉटर होते. तर दाणी सरांनी इक्बालला अंडर 19 नेटमधनं आमच्या नेटमध्ये रणजी ट्रॉफी नेटमध्ये बॉलिंग टाकायला बोलवलं. आणि इक्बाल बिंग इक्बाल त्यांनी त्याची क्विकेस्ट बॉलिंग तिकडे करून दाखवली. आणि त्याला घ्यायचंय असं वातावरण निर्मिती साधारणपणे झाली. तर दाणी सरांकडे ही कॉन्व्हर्सेशनची खूप छान नॅक होती. तर ते इक्बालला म्हणले क्या रे महाराष्ट्र में सबसे तेज बॉलर कोण आहे, तर इक्बाल दाणी सर बिंग दाणी सर त्यांना म्हणला मैं छोड़ के ज्यादा किसी में दम नहीं है. मैं तो क्विक ही हूं, बाकी किसी का मेरे को पता नहीं है, बट मैं तो क्विक हूं. असं ही त्याची मानसिकताच होती. मग तो ऍक्च्युली जोरात टाकायचा, अग्रेसिव्ह टाकायचा, रिव्हर्स स्विंग चांगला करायचा, आणि खूप म्हणजे ऍटिट्यूड त्याचा फार भारी होता, एकदम युनिक त्याचा ऍटिट्यूड होता. आणि सडनली तो खेळला पहिल्या मॅचला, त्याला ऍक्च्युली इफ यू लुक इन टू द रेकॉर्ड त्याला एक तर दोनच विकेट आहेत, पण त्यांनी कमाल 71 केल्यात त्या मॅचला खाली येऊन. त्यांनी डेब्यूला ऍक्च्युली ही हॅड शोन की ही कुड बॅट ऑल्सो. आणि तो बाउंड्रीवर काय फिल्डर होता रे, बाउंड्रीने कुठेही. इक्बाल सिद्दीकी वाज अ व्हेरी गुड पॅकेज, देर इज नो डाऊट अबाउट दॅट. मिलिंद कुलकर्णी माझ्याकडे एक हुकमी एक्का होता, टॉल गाय, 6'4" आणि स्विंग करून विकेट्स काढायचा. ही ऑल्सो हॅड अ व्हेरी गुड बाउन्सर. आणि हे सगळं इक्बाल हा फार इम्पॉर्टंट पार्ट होता त्यातला, त्या टीम मधला. आणि ग्रेट ऍटिट्यूड, ग्रेट रिफ्रेशिंग ऍटिट्यूड. म्हणजे बरेचदा त्यांनी मला कॅप्टन म्हणून डिक्लेअर करायला लावलंय, अभी कितना रन करो सूरी भाई, आप कितना रन करोगे, बस हो गया अभी, चलो. असं करून त्यांनी कित्येकदा मला कन्व्हिन्स केलंय. आणि आय हॅव यु नो डिक्लेअर्ड द इनिंग्स, आणि त्याने अक्षरशः जाऊन कच्चे खाल्लेत अपोजिशनला त्याच्यानंतर. सो आय हॅव सीन व्हॉट ही हॅज डन फॉर महाराष्ट्र. आणि ते युनिक कॅरेक्टर आहे, अतिशय व्हेरी युनिक. इक्बालचं नाव निघालं, मिलिंद कुलकर्णीचं नाव घेतलं असतो, तर समाव म्हणजे एक अजून एक समज आहे महाराष्ट्र क्रिकेटच्या बाबतीत की महाराष्ट्र क्रिकेट म्हणजे पुणे. पण महाराष्ट्र क्रिकेटची परंपरा आहे की एस्पेशली फास्ट बॉलर्स मेजॉरिटी ऑफ देम डिस्ट्रिक्ट मध्ये आलेत, तर हे काय गंमत आहे? फिजिकली स्ट्रॉंग आणि टफ बॅकग्राऊंड मधून येतात माझ्या मते. आणि फास्ट बॉलिंगचं एक सर्वात मोठी गोष्ट मला असं वाटतं की वर्कलोड हा शब्दच जो फास्ट बॉलर काढत नाही ना तो फास्ट बॉलर ऍक्च्युली. कारण तुम्ही साळगावकरांचंही बघा, पांडुरंग साळगावकरांचं, माझ्या मते कसले वर्कलोड. बोर्डे साहेब कॅप्टन होते तेव्हा साळगावकर सर स्टार्ट टू लंच टाकायचे, लंच टू टी बॉलिंग करायचे, टी नंतर कुठेतरी त्यांना अर्धा तास ब्रेक मिळायचा की डे एंडला परत साळगावकर. अनवर शेखांचं उदाहरण घ्या तुम्ही, ते पण असेच. म्हणजे हार्डवर्क हे त्यांचं ऑक्युपेशनल हेच आहे, म्हणजे त्यांना हार्डवर्क आलंच पाहिजे. आणि जिल्ह्याकडनं येणाऱ्या मुलांमध्ये फिजिकल ऍबिलिटी आणि तो एक रगेलपणा त्यांच्यात नॅचरली असतो. सो महाराष्ट्राची टीम युजली अशीच असायची की बॅटर्स हे पुण्यामधले की घासून टेक्निकची प्रॅक्टिस केलेले असे सगळे बॅट्समन, आणि फास्ट बॉलर जे इंटिमिडिएटिंग फास्ट बॉलर आणि जे ज्यांना जे करणं आवडतं खूप अतिशय जोरात बॉलिंग करायला, ते बरेचदा डिस्ट्रिक्ट मधनच आम्हाला फास्ट बॉलर मिळालेले. आय थिंक त्यांचं अपब्रिंगिंग रे,
म्हणजे जास्त विचार करायलाच लावत नाहीत त्यांना. इट्स जस्ट अ वे दे आर. जायचं बाहेर ग्राउंड मध्ये धमाल करायची, एन्जॉय करायचं, जोरात बोलिंग करायची, अँड दॅट्स व्हॉट फास्ट बोलिंग इज ऑल अबाउट, नाही का? फास्ट बोलरनी उगाच अँगल्स आणि ज्योमेट्री आणि हे जास्त ते डोक्यात आणलं तर मग तो ही कॅन बिकम अ मिअर स्विंग बॉलर. हा, ही हॅज टू बीट पीपल इन पेस, नाही का? सो तसं थिंकिंग लागतं. आपण थोडा नजर म्हणजे क्वार्टर फायनल बोललो, सेमी फायनल होणार होती, पुणे क्लबला झाली होती ती ऍक्च्युअली नेहरू, आणि मी वाचलं होतं की ती मॅच बघायला आलेले. म्हणजे मॅच बद्दल बोलूयाच, पण इन प्रेपरेशन टू दॅट गेम, की एवढी तुम्हाला वाटत होतं की पुण्यामध्ये तेवढा इंटरेस्ट होता का? कोण मॅच बघायला आलेले? जस्ट लोक बघलेले, कारण त्या सेमी फायनल मध्ये खूप लोक होते. सॉरी, हा, पुणे क्लब वर डिसेंट क्राऊड होत त्या मॅचेसला. आणि पुणे क्लब वर आणि पीवायसी वर, या दोन ग्राउंड वर पूर्वी ऍक्च्युली मॅचेसला गर्दी व्हायची. ओके. म्हणजे ऍक्च्युली लोक जायचे तिथं आणि खूप अशा 400-500 बाईक्स बाहेर पार्क केलेल्या दिसायच्या. आणि आणि पुणे क्लब हे कसं आहे, तिथे यु आर क्लोज टू ऍक्शन, तुम्ही गेलात ना, आणि इव्हन पीवायसी मध्ये यु आर व्हेरी क्लोज टू ऍक्शन, त्यामुळे तो एक क्राऊड आणि प्लेयरचं एक नातं तयार होतं आणि ते इम्पॉर्टंट असतं. आणि ती युपीची मॅच पण खूप चांगली मॅच आहे ऍक्च्युली ती, दॅट्स ऑल्सो. आणि तिथं सुद्धा इक्बालनी इम्पॉर्टंट, म्हणजे अगदी अगदी शेवटी त्यांनी राहुल सप्रूला शॉर्टलेगला आउट काढलं आणि तिथे ती मॅच ऍक्च्युली त्या युपी वर डन देअर. राहुल सप्रू वॉज द लास्ट रेकॉग्नाइज बॅटर, त्यांनी त्याला शॉर्टलेगला आउट काढलं आणि ती पण एक ब्युटिफुल विकेट होती. त्यांच्याकडे ओबेद कमाल आणि आशिष विन्स्टन जयदी हे दोन स्विंग जे मास्टर होते त्यांच्याकडे. आणि रिझवान शमशाद वॉज इन ग्रेट फॉर्म दॅट इयर. आणि ग्यानू पण खेळलाय ती मॅच. मनोज मुदगल विकेट किपर म्हणून खेळलाय ती मॅच आणि खूप छान मॅच झाली. त्या मॅच मध्ये रिझवान शमशाद सेकंड इनिंगला रनआउट झालाय इफ यू सी द स्कोअर कार्ड. आणि ऍक्च्युली त्याच्या बॅटिंगवर असं वाटत होतं की तो मॅच घेऊन जातोय, अगदी एकदम क्लीन बॅटिंग करत होता. आणि सत्येन लांडे एकदम मिड ऑफला अशा ठिकाणी उभा होता की रिझवाननी जो शॉट मारला तो इतका ब्युटिफुल टाइम झाला की तो सत्येनकडे किती लवकर पोहोचलाय हे न कन्सिडर करता तो पळाला. आणि सत्येन डिड अंडर आर्म थ्रो आणि डायरेक्ट हिट आणि ही वॉज वेल शॉर्ट. आणि तो माझ्या मते 80-90 कुठेतरी होता आणि तिकडनं ती मॅच महाराष्ट्राकडे आली, एका रनआउटमुळे आली ती ऍक्च्युली. हे बघितलेलं आठवतंय मला, मी ते जे पुणे क्लब वाला होतं ना, कारण आणि प्लस सत्येन लांडे फॅन क्लबचा मेंबर होतो तेव्हा मी, तो आमच्या वाड्यात खाली येऊन कट्ट्यावर बसायचा संध्याकाळी सगळ्या मोठ्या मुलांबरोबर. त्यामुळे सत्येन लांडे फारच इमोशनल टच होता. म्हणजे अजून एक होतं कोणतरी पीवायसीचे कॅप्टन वगैरे होते खूप वर्ष तिकडे तुम्ही थोडे दिवस. पण म्हणजे आता त्या मॅच मध्ये चौथ्या इनिंग वाली मॅच होणार हे पहिल्या दिवशीच क्लिअर झालं होतं इन सो मेनी वेज. पण मी अशा सेमीफायनल पाचव्या दिवशीची मॅच कशी कशी मॅनेज, तेवढी सवय होणं किंवा काय त्या मॅच मधलं काय होत? बेसिकली कसं आहे, क्लोज मॅच आणि सेमीफायनल मॅच असली ना तरी किती दिवस होतीये ऍज अ प्लेअर यू डोंट केअर, नाही का? कारण दर दिवशी येऊन तुमचं कॉन्सन्ट्रेशन टर्न ऑन करणं आणि त्याच इंटेन्सिटीने खेळणं आणि सेशन बाय सेशन मॅच थोडीशी पुढे मागे अशी होत राहते. सो क्लासिकल टेस्ट मॅच टाईप आपण सिनारिओ बघतोय. आणि खूप चांगली मॅच झाली पुणे क्लबवर खरंच. म्हणजे मॅच संपल्यानंतर मी पुणे क्लबवर एवढं क्राऊड कधीच बघितलं नव्हतं. इफ आय रिमेंबर राईट, छोटू नाडकर्णी, छोटबा नाडकर्णी, सुरेशचंद नाडकर्णी रेडिओ कॉमेंट्री पण करत होते त्या मॅचला आणि आकाशवाणीसाठी ग्राउंडवर येऊन त्यांनी माझी त्यावेळेत इंटरव्ह्यू घेतला होता. आणि हा, आणि म्हणजे हे कसं मेमरीज ना, म्हणजे अक्षरशः तो इंटरव्ह्यू चालू असताना तिथे 1,000-2,000 लोक पुणे क्लबवर ग्राउंडवर पोहोचले होते, असे म्हणजे इतकी गर्दी होती. म्हणजे खूप लोक होते, म्हणजे असं क्लब लेवलला असं बघायला मिळत नाही की छोट्या क्लबच्या ग्राउंडवर इतके लोक जमलेत. पण दॅट वॉज द इंटरेस्ट क्रिएटेड ऑब्विसली बाय महाराष्ट्र गुड क्रिकेट दॅट इयर.
आणि खूप नॉस्टॅल्जिक मॅच होती. आता तुम्ही म्हणाल की ही म्हणजे ह्या मॅच बद्दल पण जेव्हा सेमीफायनल जिंकल्यानंतर तुम्ही पुण्यावरनं परत लुधियानाला जायला निघालात, तर त्या ट्रेन मध्ये पण तुम्हाला सेंड ऑफ करायला भरपूर पब्लिक आलेलं असं मी एक आर्टिकल म्हणजे अमोलनीत लिहिलेलं त्याच्यावर वाचलेलं आहे. हो म्हणजे कसं होतं त्यावेळेस खरंच क्रिकेट फार वेगळ्या पद्धतीने फॉलो केलं जायचं, म्हणजे ते फॉलो करण्याचं एक म्हणजे ते पॅशन त्या लोकांमध्ये इतकं होतं ना की माझे दोन अतिशय जवळचे मित्र हे महाराष्ट्रासाठी त्यांनी 5-5 वर्ष स्कोरिंग केलंय, आणि चैतन्य करंदीकर आणि राजाराम आगरकर या दोन लोकांनी, आणि नंतर जयंत गोखले हे तिन्ही आमचे खूप चांगले स्कोरर होते. आणि खूप युनिक आहे म्हणजे की तेव्हा ते जे स्कोर कार्ड संध्याकाळी प्रेसला द्यायचे, अमोलला माहिती असेल की तेव्हा प्रेस बॉक्स मध्ये सुंदर राजन, एच नटराजन असे असे लोक, म्हणजे सुंदर राजन तर माझ्या मते एक बॉल मिस करायचे नाही अशा टाईपचे पत्रकार होते, आणि इतकी त्यांच्या सटीक ऑब्झर्वेशन असायची. तर तेव्हा पद्धत अशी होती की तो स्कोरर जो आहे ना त्याला पत्रकार मंडळी एक 50-50 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन काढून ते त्या स्कोरर्सला स्कोरशीट पुरवल्याबद्दल द्यायचे फॉर न्यूज पेपर, ते त्यांना टिप सारखं द्यायचे. आणि आणि अशा टाईपचे लोक तुम्हाला जेव्हा फॉलो करतात तेव्हा तुम्हाला परफॉर्मन्स करण्याचा हुरूप इतका वाढतो, म्हणजे इतके क्लोजली फॉलो करतात. आणि आणि कसं होतं माहिती का, मग अशी कट्ट्याचा विषय काढला अमोलनी. सो पुण्यामध्ये कट्टा हा प्रकार खूप फेमस आहे, म्हणजे मुंबईतही ऑब्व्हियसली असणारच त्या काळात. तर ते कट्ट्याशी निगडीत 100-200 लोक असायचे, ते सगळे एव्हरीबडी युज टू टर्न अप ऑन द ग्राउंड एव्हरीबडी. आणि असे अनेक कट्टे होते, म्हणजे शारदा हॉटेलचा कट्टा श्रीकांत जाधव वगैरे तिकडे तो होता, आमचा इथे टिळक रोडवर ज्ञान विज्ञान वाचनालय म्हणून एक दुकान होतं, तर ती लायब्ररी 8 वाजता बंद व्हायची, तिथे आमचा कट्टा होता. नंतर तो देव मेडिकल्स नावाच्या मेडिकल शॉपच्या बाहेर होता. मिलिंद गुंजाळ वगैरे ह्या लोकांचा एसपी कॉलेजच्या दाराशी कट्टा होता. असे अनेक कट्टे तेव्हा होते. सो त्या कट्ट्यामुळे आणि नातेवाईकांमुळे मित्रांमुळे तिथे 1000-2000 लोक आरामात पोचायचे, आणि आणि फार पॅशनेटली क्रिकेट बघायचे लोक, अतिशय पॅशनेटली. पोचल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा विकेट बघितली तेव्हा पिचचं पहिलं इम्प्रेशन काय होतं? पहिलं इम्प्रेशन म्हणजे युनिक विकेट होतं, म्हणजे एका बाजूला पूर्ण आखाडा होता आणि एका बाजूला कापायचं राहिलंय बहुतेक, विसरलेत गवत कापायचं, असा दुसरा एंड होता. आणि अत्यंत युनिक लुक होता पिचचा. आणि आय थिंक इन द फायनल अनालिसिस दॅट प्लेड अ रोल, कारण ऍक्च्युली आम्ही त्या सीझनमध्ये तसं दिसणार विकेटही जवळपासनही बघितलं नव्हतं. म्हणजे वन एंड टर्न स्क्वेअर फ्रॉम डे 3 आय थिंक, अँड द अदर एंड रिमेन द सेम, की जिथं प्रचंड ग्रास होतं, म्हणजे अजिबात त्याला कटर लावलाच नव्हता असं होतं. आणि युनिक होतं, अमित शर्मानी एक लाईफ टाईम नॉक खेळला, त्याच्या आधी आणि नंतर तो काही फारसा खेळला नाही माझ्या मते, पण तिथं तो एक आउटस्टँडिंग नॉक खेळून गेला. सिद्धूला दोन्ही इनिंगला आम्ही लवकर आउट काढलं. आणि द मॅच वी शुड हॅव वन, काही गोष्टी थोड्याशा इथं तिथं होऊन वी अल्टिमेटली लॉस्ट दॅट मॅच, पण पिच प्लेड अ रोल इट डीड, पण आय थिंक पंजाब प्लेड बेटर दॅन अस. आणि मला वाटतं एक म्हणजे अमित कुठेतरी इक्बालला विकेट म्हणजे आउट झालेला पण नो बॉल होता असं काहीतरी आहे. हो असंही आहे. आणि काही डिसिजन्स थोडेसे आता त्या रणजी ट्रॉफी फायनल आहे त्यामुळे, आणि आता एवढे प्रोटोकॉल्स आहेत की तेव्हा अंपायर बद्दल उघड उघड बोललं जायचं की चांगली केली नाहीये म्हणून. आता 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 तुम्ही तशी अंपायरची चर्चा केली तर तुम्हाला समन्स येतं डायरेक्ट की असं तुम्ही बोलत जाऊ नका अंपायरशी म्हणून. तर आता टाइम्स हॅव चेंज, पण काही असे डिसिजन्सही आम्हाला वाटले की जे फार ब्लेटंटली आउट होते किंवा नव्हते असंही थोडं मॅच मध्ये झालं. पण सी लीव दोज थिंग्स अपार्ट, आय थिंक त्या एका इनिंग मुळे 140 केला माझ्या मते अमित शर्माने त्या मॅचला. मोठी इनिंग खेळला आणि फॉर दॅट पिच इट वॉज डेफिनेटली अ मॅच विनर, आणि वी डिडंट प्ले ऑल दॅट वेल. त्या मॅच मुळे भावे देवधरांच्या रांगेत जाऊन बसायचे राहिले,
तर ती खंत किती मोठी आहे, कारण की फार कमी लोकांना म्हणजे महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना नाही माहिती विशेष की रणजी ट्रॉफी फायनल नक्की महाराष्ट्रातल्या क्रिकेटरसाठी काय आहे. कारण 1939-40 आणि 40-41 नंतर आतापर्यंत महाराष्ट्र 3 वेळा फायनलला पोहोचले, त्यातील दुसरा इन्स्टन्स होता तो. तर ते ओव्हरऑल म्हणजे ते बॅगेज होतं का नव्हतं का कसं होतं तुमच्या लोकांचं? खरं सांगायचं तर 92 साली तसं काही बॅगेज नव्हतं, म्हणजे असं तसं असं फिअरही आम्हाला ऑलमोस्ट फिअरलेसच टीम होती आमची तेव्हा. आणि चांगलं एक्सपिरियन्स आणि सगळं असं चांगले क्रिकेटर्स असं सगळं एकत्र आलं होतं. पण खंत नक्की आहे रे अमोल, म्हणजे आपण जरी ओव्हर कॉफी ह्या गप्पा मारतोय किंवा असं आहे तरी हा सो आय वोंट बी एबल टू हाईड इट की त्याची खंत डेफिनेटली आहे. का सांगू का तुला की तशी टीम जुळून यायला 8-8, 10-10 वर्ष जातात आणि ती खंत मेन आहे की त्यावेळेत ग्रँड फॉर्म मध्ये असलेला संतोष, रिटायरमेंटच्या जवळ आलेला मिलिन, नंतर स्टायलिश आणि अप्रतिम शंतनू आणि किणीकर, आम्ही सगळे एकत्र, श्रीकांत जाधव, असं सगळे एकत्र अनेक वर्ष होतो आणि खूप छान क्रिकेट खेळत होतो. सो नॉट टू टेक अवे द फायनल प्राइज, याची खंत नेहमीच राहील, देर इज नो डाऊट अबाउट दॅट. पण यू गॉट टू मूव्ह ऑन, नाही का? म्हणजे कसं होतं की हे थोडस 90s मध्ये 90s मध्ये आउट झाल्यासारखंच आहे थोडस, की हा की अल्टिमेट रिवॉर्ड तुम्हाला नाही मिळू शकलं. फक्त एक खंत अशी आहे की अनफॉर्च्युनेटली त्या काळात रणजी जिंकणं आणि तुमच्या खेळाडूंना पुढे संधी मिळणं याचं डायरेक्ट समीकरण एक मानलं तेव्हा मांडलेलं होतं लोकांनी. म्हणजे लौकिक अर्थाने असं होतं की हे रणजी जिंकलेत ना यांचे 3 तरी आलेच पाहिजेत आत. त्या संदर्भात विचार केला तर आय थिंक ती अख्खी टीम सफर झाली. म्हणजे त्या टीम मध्ये भारतासाठी खेळण्यासारखे नक्कीच दर्जेदार खेळाडू होते, देर इज नो डाऊट इन माय माइंड. सो मला असं वाटतं की आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम सिलेक्शन प्रोसेसेस पण खूप जास्त ट्रान्सपरंट आणि चांगला सखोल अभ्यास करून बरेचदा आता सिलेक्शन केली जातात आणि वेल रिसर्च्ड असतं ते सगळं. सो मला असं वाटतं की ते एक एक ट्रॉफीचं प्राइज तुम्ही मिळवलं नाही म्हणून तुमचे प्लेअर गौण आहेत हे मानणं आय थिंक इट इज अ फ्लॉड वे ऑफ थिंकिंग असं असं मला वाटतं. आणि अनफॉर्च्युनेटली इन दॅट एरा इट वॉज अटॅच टू विनिंग रणजी, अरे रणजी जिंकून दाखव हक्कानी तुझे 4 प्लेअर आत येतील असं असं होतं. सो आय थिंक इट शुड नॉट बी रिलेटेड टू दॅट. आणि मग मग त्यातनं कसं कसं मग वन मॅच डिलेमा तयार होतो मग हळूहळू हळूहळू इट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर सायकी की अरे काही करा पण चांगले क्रिकेट खेळा पण फायनल जिंका काही करून. आणि मग नंतर ते द व्हेरियस बुक्स एक्सप्लेन टू यू हाऊ द विनर इज रिमेंबर्ड अँड हाऊ द लूजर इज नेव्हर रिमेंबर्ड ऑल दोज थिंग. सो माझ्या मते एकाच कॉइनच्या त्या दोन्ही बाजू आहेत आणि या 2-3 अटेम्प्ट मध्ये आय वुड हॅव डिअरली लव्ह टू विन ऍटलिस्ट 1 रणजी ट्रॉफी ऑर द नॅशनल टायटल. म्हणजे आम्ही मुश्ताक अली फायनलही खेळलो, 2 वर्षापूर्वी खेळलो, त्याच्या आधीही खेळलो होतो. पण येस दॅट्स द अनफॉर्च्युनेट पार्ट. सो पण आय थिंक वी ऑल यु नो लिव टू फाईट एव्हरी डे, सो नेव्हर नो की अजून पुढे काय वाढून ठेवलंय, अजून एखादी रणजी ट्रॉफी जिंकायला नक्की आवडेल. एक तुम्ही एवढे म्हणजे किस्से सांगत आलेले आहे बॅटिंग बद्दल, जिलबी खाण्यावर, पण या 90 सीझन मधल्या सर्वात तुमची सर्वात फेवरेट मुवमेंट किंवा आठवण कुठली, अँड डझंट हॅव टू बी ऑन द फील्ड ऑफ द फील्ड पण, की जी विच विल त्या सीझन बद्दल बोलायला लागलो की ती पहिले एकदम लगेच डोक्यात येते. ओके इंटरेस्टिंग आहे. आम्ही ती सौराष्ट्रची मॅच राजकोटला खेळलो का आम्ही सीझन ओपनर टू भावनगरला खेळलो. भावनगरला खेळलो ही एच्ड इन टू माय मेमरी, कारण हे बघ क्रिकेटच्या खूप हे आहेत मेमरीज आहेत माझ्याकडे आणि खूप छान छान गोष्टी आहेत. पण भावनगरला ना मला एकदा एकदा जस्ट हॉटेलमधनं निघायला उशीर झाला होता आणि तेव्हा मॅटेडोर नावाची गाडी आपल्या
मग ते श्रोत्यांना प्रेक्षकांना माहिती आहे का नाही तेही मला माहित नाही, पण मॅटाडोर नावाचा एक टेम्पो यायचा तेव्हा. त्या टेम्पोमध्ये समोर एकमेकाच्या चेहरे करून खानावळीत कसे लोक बसतात मेसमध्ये तसे बसून आणि मध्ये किट्स अरेंज करून आम्ही ग्राउंडवर जायचो. आणि ऍक्च्युली मिस्ड दॅट. ओके, प्रॉब्ली द ओनली टाइम आय मिस्ड इट. आणि इमिजिएटली मी रिक्षात बसून ग्राउंडवर गेलो आणि ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ह्या गोष्टी कशा असतात त्या कशा इव्हॉल्व्ह होतात आणि कसं डिसिप्लिनला महत्व आहे ते मला ग्राउंडवर गेल्यावरच मला अक्षर चोर असल्यासारखं वाटत होतं अक्षरशः. आणि आणि चैतन्य करंदीकर माझा जवळचा मित्र हा स्कोरर होता. इमिजिएटली मी गेलो, आय एंटर्ड द सर्कल, सर्कलमध्ये बसून सगळ्यांशी बोलून स्ट्रेचिंग सुरू केलं आम्ही. तेव्हा बसून स्ट्रेचिंग वगैरे असे सगळे प्रकार असायचे, आता ते नाही आहेत, आता ते डायनॅमिक स्ट्रेचेस आणि असं वेगवेगळ्या. तर तेव्हा ते बसून स्ट्रेचेस वगैरे, मग फिल्डिंग प्रॅक्टिस वगैरे, तसं अख्खा दिवस वॉज प्लेड आउट. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मला चैतन्य जेव्हा माझ्या रूम मध्ये आला तेव्हा तो एक मला वाक्य बोलला, ते वाक्य मी कधीच विसरू शकत नाही. तर दाणी सर आमचे हे ग्रेट डिसिप्लिनेरियन होते आणि ही हॅड अ व्हेरी नाईस वे टू वर्ड्स त्यांची बोलायची. आणि तर त्यांनी एक सिलेक्टिव्ह लिकेज ज्याला आपण म्हणतो ना, माय मध्ये अमोल विल नो दिस बेटर पत्रकार असल्यामुळे, तर त्यांनी ते चैतन्य करंदीकरच्या थ्रू मला पोचवलं. आणि चैतन्य मला संध्याकाळी रूम मध्ये म्हणला की दाणी सर म्हणले हा जर महाराष्ट्राचा कॅप्टन नसता तर मी याला आज कोर्ट मार्शल केला असता. आणि अत्यंत सटल पद्धतीने त्यांनी तो मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवला की तू ह्या टीमचा कॅप्टन आहेस, यू आर द कॅप्टन ऑफ द शिप, आणि तू उशिरा येणं, टीम पुढे निघून जाणं हे चांगलं दिसत नाही. सी कसं असतं, तुम्ही लाईफमध्ये कुठले लेसन कधी शिकता आणि त्याचं कसं छान रूपांतर नंतर होऊ शकतं चांगल्या गोष्टीमध्ये, त्याचा तो एक आयडियल लेसन होता. आणि चैतन्यने मला तेव्हा सांगितलं तेव्हा मला दुसऱ्या इंडिकेशनची परत गरज नव्हती. आय स्ट्रेट अवे न्यू की ह्याच्या आधी 8 बस निघणार असेल तर कॅप्टन शुड बी डाऊन देअर 10 बिफोर द बस स्टार्ट. दॅट वॉज द रायटिंग ऑन द वॉल. सो हे शिस्तप्रियता किंवा पंक्च्युअलिटी याच्याही पलीकडचं एक थोडस आहे. मी माझ्या टीम्सला नेहमी सांगतो, समोर नेऊन तुम्ही गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग केलं म्हणजे तुम्हाला डिसिप्लिन आली असं नाही. तुम्हाला खेळातली डिसिप्लिन कळते का हे पण तेवढंच महत्वाचं आहे की खेळात आता या मॅच मध्ये, या मॅचच्या कॉन्टेक्स्ट मध्ये माझ्याकडनं काय अपेक्षित आहे ते मी करतोय का, टीमला काही नुकसान पोचेल अशी काही गोष्ट करतोय का, हे पण डिसिप्लिन पाळा. पण ऑन दॅट पंक्च्युअलिटी हे मला ते दाणी सरांकडनं तेव्हा अत्यंत सटल पद्धतीने मी शिकलो की दिस कॅनॉट हॅपन अगेन. इफ आय एम कॅप्टनिंग द टीम दिस कॅनॉट हॅपन अगेन. बरोबर सुरेंद्र, या आठवणीचा, या आठवणीतून तू आम्हाला शिकवण सुद्धा सांगितलीस त्या सीझनची सर्वात महत्वाची. तर आम्हाला फारच मजा आली तू आमच्या बरोबर आलास आणि होपफुली आपण लवकरच परत, तू जेव्हा कॉफी क्रिकेट आणि बरंच काही वर येशील तेव्हा आपण वेगळ्या विषयावर गप्पा मारू. धन्यवाद आल्याबद्दल सुरेंद्र. 100% थँक्यू व्हेरी मच अमोल. थँक्यू गौरव. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.